हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव रोहनसिंह परदेशी, उल्हासनगर केंद्र. मी बापूंकडे लहानपणापासूनच आहे, आमच्या घरी बापूंचा सदाच लहानपणापासूनच आहे. तर मी कॉन्शियसली बापूंकडे 2015 पासून आहे. माझा एक अनुभव असा होता की मला एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर व्हायचं एक खूप मोठं स्वप्न होतं माझा, आणि तो आताही आहे म्हणजे. पण त्याच्यात जे मला एकदा सुचितदादाकडे मी हे गोष्ट घेऊन गेलेलो की स्पोर्ट्समधून मी करायचं का माझं करिअर, तर दादांनी मला तेव्हा फक्त हेच सांगितलेलं की स्पोर्ट्स फक्त हॉबीसाठी ठेव, त्याला ॲज अ करिअर नको बघू. तर ती गोष्ट माझ्या डोक्यात होती पूर्णपणे, आणि मी ती गोष्ट लक्षात ठेवूनच फक्त बॉडी बिल्डिंग जेव्हा करायचं ते फक्त हॉबीसाठी. तर माझा असा विचार होता एक साधारण खर्च बॉडी बिल्डिंग एक कॉम्पिटिशन खेळण्यासाठी, एक पूर्ण प्रिपरेशन करण्यासाठी 1,00,000 ते 60,000 ते 1,00,000 रुपये खर्च लागतो. तर त्या टायमाला माझ्याकडे मी जिम ट्रेनर होतो, पार्ट टाइम तो करायचो तो, पण तेही घरच्यांकडून बॉडी बिल्डिंगसाठी सपोर्ट खूप कमीच यायचं त्या टायमाला. 2018ची गोष्ट आहे ही. तर त्या टायमाला मला एक कॉम्पिटिशन होती जून 12 तारखेला, आणि मी माझं प्रिपरेशन स्टार्ट केलं जानेवारी 12 तारखेला कॉम्पिटिशन होती, आणि मी प्रिपरेशन स्टार्ट केलं जानेवारी 1 तारखेला. फक्त 12 दिवस होते कॉम्पिटिशनला. तर त्या टायमाला मला असं विचारही नव्हता की मी खेळणार आणि हे करणार. तर त्या टायमाला एक व्यक्ती भेटले मला, खूप मित्रच आहे ते माझे, तर त्यांनी मला गाईड केलं कसं कसं करायचं काय करायचं. तर मी 2018 जून ते फेब्रुवारी जेवढे कॉम्पिटिशन होते ते सगळे खेळलो. तर त्या कॉम्पिटिशन्समध्ये मला थोडीही म्हणजे माझी प्रिपरेशन त्या लेवलची नव्हती, पण बापूंनी त्या टायमाला सुद्धा मला निराश होऊ दिलं नाही. त्या टायमाला मी जेव्हा मी कॉम्पीट केली, कॉम्पिटिशन खेळलो, त्या टायमाला मला महाराष्ट्र श्री ज्युनियरला सिल्वर मेडल आला, आणि मी मिस्टर इंडिया ज्युनियर मिस्टर इंडिया कॉम्पिटिशनला जाऊन तो स्टेज फेस करून आलो. आणि मग तर त्या टायमाला मला जी दादांची बोल होती की स्पोर्ट्समध्ये करिअर नको बघू तू, ॲज अ हॉबी खेळ, त्या टायमाला ती गोष्ट मला खूप सुखावली, खूप मनाला शांत केलं. कारण खूप मन चिडलेलं, कारण जो बॉडी बिल्डर तयार होतो त्याच्यामध्ये त्याचा खर्च जो होतो तो एक सेव्हिंगमध्ये करतो, आणि सेव्हिंगमध्ये केल्यानंतर जो असं चिटिंग होते तर खूप मनाला लागतं. पण दादांनी जसं पहिलं सांगितलेलं, माझ्या लक्षात एकच गोष्ट होती की मला फक्त हॉबी खेळायची आहे, आणि जे होईल ते अंबज्ञ नाच समेद. तर त्याच टायमाला कॉम्पिटिशन अशी होती, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होती, मी कॉम्पिटिशन खेळायला गेलेलो, दोन मित्र होते सोबत. तर त्यांच्याकडे माझी बॅग होती, तर ती बॅग रिक्षामध्ये आम्ही तिघे जोगेश्वरीमधून निघालो, अंधेरीला कॉम्पिटिशन होती, आणि आम्ही जोगेश्वरीवरून रिक्षाने अंधेरीला निघालो. तर त्या टायमाला आमची रिक्षामध्ये मित्रांकडे बॅग होती, तर ते मी मित्रांच्या भरोशावर ठेवून ती बॅग त्यांनाच दिलेली. तर आम्ही जसं कॉलेजच्या समोर उतरलो तर ती बॅग माझ्याही लक्षात नव्हती, त्यांच्याही लक्षात नव्हती, ते रिक्षात राहिली. आणि त्या बॅगेत माझे सगळे ID प्रूफ, पॅन कार्ड, आधार कार्ड, माझे वोटर ID, माझे कॉलेजची ID, ते सगळे त्याच्यातच होते. आणि जसंच मला कळालं की बॅग रिक्षात राहिली आहे, तर दोन्ही माझे फ्रेंड एकदम म्हणजे खूप पॅनिक झाले की त्याच्यामध्ये माझं पूर्ण, आणि त्या दिवशी जी कॉम्पिटिशन पण होती आणि त्यांना ते लागणारे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते. तर त्या टायमाला मला फक्त मी एवढं स्वतःला शांत केलं, आणि माझी त्या टायमाला दत्तभावनी सुरूच असायची. तर मी दत्तभावनी करत करत फक्त काहीच नाही केलं, ते कॉलेजच्या गेटवरच उभा राहिलो आणि फक्त दत्तभावनी करत होतो. ते पॅनिक होऊन माझे दोन्ही फ्रेंड कॅमेऱ्यामध्ये जात आहे, CCTV बघताय, आणि रिक्षाचे ते रिक्षाचे जे नंबर प्लेट्स असतील ते व्हिज्युअल होत आहे की नाही ते बघून ट्रॅक करण्यासाठी ते बघत होते. पण मी शांत उभा राहून मी तिथे फक्त दत्तभावनी करत होतो. फक्त 5 मिनिटाच्या आतच तो रिक्षावाला परत त्या गेटच्या समोर आला, आणि तो बघून मला त्यांनी तशी बॅग दिली हातात, आणि बोललो की अभी मैं घर पे जाने वाला था, और मतलब वो अच्छा हो गया कि मैं स्टेशन पे नहीं गया और कोई पैसेंजर को नहीं लिया. अगर मैं कोई पैसेंजर को लेता तो मेरे को समझता ही नहीं कि आपका बैग था. मेरे को भी पता नहीं क्या होगा. मैं घर पे गया और घर पे जाने के बाद याद आया आप आखिरी थे तो आप लेने के लिए, तो मैं आपको ये बरोबर से डिलीवरी करने आया. तर त्या टायमाला त्या बापूंनी म्हणजे एक लगेजची हेल्प दिली मला, त्यासाठी मी खूप खूप अंबज्ञ आहे बॅटसाठी, आणि खूप अंबज्ञ आहे नाथ संगीत अंबज्ञ.